ऑक्टोबरमध्ये मान्सूनच्या परतीची वेळ असते मात्र अजूनही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे दिल्ली महाराष्ट्र उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला तर महाराष्ट्रासह सतरा राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय सध्या पावसाळा संपल्यानंतरही पाऊस पडतोय त्याचं कारण चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कायम आहे त्यामुळे मुंबई कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढचे तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलंय आज पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली पुणे ठाणे अहमदनगर सोलापूर लातूर जालना औरंगाबाद जळगाव धुळे नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यातील काही भागात अकरा ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सध्या पाऊस सुरू आहे गोव्यासह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालंय या पार्श्वभूमीवर पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे